केवळ कायदे करून काही होणार नाही तर समाधान एकत्रित आलं पाहिजे असे मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे. जेवढं आपल्याला तेवढा तीव्र केला पाहिजे. म्हणून माझं असं म्हणणं की याच्यामध्ये शासन किती त्यांच्याकडे मागे राहणार नाही, परत भूमिका होती लक्षणी मागे राहणार आणि इकडून इकडं होणार नाही याची काळजी घेणार. तर सोबतच समाजात नाही माझी समाज सेवकांनाही विनंती राहणार. तुम्ही सुद्धा मला मदत करा, निवड कायदे केला ना प्रशासन असं माझं मत व्यक्तिगत मत. त्याच्यामध्ये लोक प्रबोधन सुद्धा मोठा विषय आहे आणि मग थोडा बहुत त्याच्यामध्ये मदत आपल्याला स्पोर्ट्स डिपार्टमेंटची जी त्या ठिकाणी असलेली मानसिक त्या पुस्तक एक जेंडर इक्वलनेस जे आपण म्हणतो तो सुद्धा याच्यामध्ये सांगत नाही आणि ही घटना तीव्र शब्द त्याचं त्या ठिकाणी कारण महिलांचा सन्मान करणं हा आपली संस्कृती आणि कायदा करून सगळे प्रश्न निकाल घेतील असं मला तरी वाटत. हा आधार आहे कायद्याचा पण समाजामध्ये सुद्धा परिवर्तन तेवढंच त्या ठिकाणी आणलं तेवढं अपेक्षित आणि तुम्ही ना आम्ही म्हणतो जे समाजातल्या सगळ्यांना एक्झिक्युटिव्ह पत्रकार जुडिशियल आणि आम्ही राज्यपाल आम्हाला सगळ्यांना म्हणून त्याच्यावर संयुक्त काम करावं लागेल आणि त्याच्यामध्ये ते वातावरण निर्माण करावं लागेल. तुम्ही कशा प्रकारची मानसिकता कशावरती विकृत त्या समाजावर दिसलीच नाही यासाठी आम्ही सगळ्यांनी एकामेकासोबत जाऊन काम करणं केलं खरंच सक्षम समाज उभा शकतो असं मला वाटतं.